हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप छान आणि महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेली आहे. मागे आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली आणि तेव्हा मी असं सांगितलं होतं, तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला माझ्या लग्नाचा अल्बम बघायला आवडेल का. तर सगळ्यांच्या कमेंट्स आलेल्या तेव्हा, पण त्याच्यानंतर आपले हे केकचे ब्लॉग चाललेत डेली, हे डेलीच्या ऑर्डर्स, त्यानंतर कुठे जाणं येणं. तर मला जो व्हिडिओ आहे खूप वेळा असं लक्षात आलेलं, पण वेळच मिळाला नाही. सो जास्त वेळ न घालवता आज आपण बघणार आहोत माझ्या लग्नाचा अल्बम आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तेव्हाची मी आणि आजची मी तुम्हाला कशी वाटली किंवा त्यातला काय डिफरन्स झाला आहे हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि किती वर्ष झाले, काय झालं, तर हे लग्नाच्या अल्बममध्ये डेट सकट सगळं आहे, तुम्हाला कळेल. आणि त्याच वर्षी कदाचित माझ्या काही सबस्क्रायबर्स असतील, माझ्या फ्रेंड्स असतील, त्यांचंही लग्न झालेलं असेल, कदाचित त्या डेटला होऊ शकतं, त्या इयरमध्ये होऊ शकतं ज्या इयरमध्ये माझं झालेलं आहे. सो चला, तुम्हाला कळेलच. आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचंही कुणाचं लग्न या इयरला किंवा या डेटला झालेलं आहे का. सो चला सुरुवात करूयात व्हिडिओ. तर ही आहे माझी खूप 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 मौल्यवान अशी आठवण, ती म्हणजे माझ्या लग्नाचा अल्बम. इथे बघा, टेंडर मुमेंट असं लिहिलेलं आहे आणि किती सुंदर असा कुंकवाचा करंडा आहे. सो या पद्धतीने पहिले असे स्प्रिंग्स यायचे अल्बमला. आता खूप चेंजेस झालेले आहे, अगदी 3D वगैरे आलेले आहेत, बट हा माझा तेव्हाचा आहे आणि मला खूप खूप आवडतो. ही माझी जन्मभराची खूप गोड अशी आठवण माझ्यासोबत राहील आयुष्यभर. जिथे आपल्या आपला काय म्हणतो आपण, जो काही प्रवास एक वेगळ्या वळणावर आपण पाऊल टाकतो, म्हणजे आपण एक कुमारिकामधून एक विवाहबद्ध होतो, डायरेक्टली आपण एक विवाहबद्ध बंधनात अडकतो, तर ती ही माझी गोड आठवण आहे. सो चला आता आपण सुरुवात करूयात बघायला. या पद्धतीचा भरपूर मोठा असा अल्बम आहे. सो पहिल्या पेजवर तर काहीच नाही, त्यानंतर आहे, दाखवूयात का. सो या पद्धतीने बघा, जवळून दाखवते. हे बघा, आमच्या दोघांचा फोटो आहे हा. हे बघा, दिसतोय तुम्हाला क्लिअर. थोडासा अल्बम असा ठेवून ठेवून हे असं झालेलं आहे. त्यानंतर इथे आहे आमच्या दोघांच्या लग्नातला फोटो आणि हे बघा, डेट सकट सगळं आहे. आणि इथे आहे राज फोटो जे आळेफटाला होतं. या पद्धतीने आहे पहिलं पेज. आणि माझं लग्न जे आहे तर ते माझ्या आत्याची मुलगी आणि माझं असं आमचं दोघींचं लग्न होतं आणि तिच्या एका नंदेचं, म्हणजे तीन लग्न एकत्र होते. तर बघा, इथे आहेत आहो आणि मी इकडून उजेड येतो आय थिंक. हे बघा, पहिल्या जुन्या काळी असे फोटोज काढायचे. बघा, ही माझ्या ही साखरपुड्याची साडी. आणि हा जो अल्बम आहे तर हा माझ्या पप्पांकडचा आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल की याच्यात जास्त सासरकडचे फोटो नाही आहेत. अगोदरच सांगते, हे बघा, हे आहेत अहो आणि ही आहे मी. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर सुद्धा आहे, कसं असायचं तेव्हा, साखरपुडा वगैरे झाला की थोडेसे असे फोटोज काढायचे, अहो आणि मी कशी होते बघा मी तेव्हा या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट, स्प्रिंग सारखं आहे त्याच्यामुळे थोडंसं असं काही नाही. या पद्धतीने बघा, हे असे फोटोज काढलेले तेव्हा, हे असे फोटो काढायचे जरा कार्यक्रम वगैरे झाला की. हे बघा, कसं दिसतं ना आपण तेव्हा, खरं तर आपल्यालाच नंतर पाहायला खूप मजा वाटते. शक्यतो माझ्या लग्नाच्या वाढदिवशी आम्ही बघत असतो, म्हणजे आमच्या त्या ज्या जुन्या आठवणी आहेत तर त्या ताज्या होतात, आम्ही दोघंही बघून मिळून बघत असतो. आता आपल्याकडे जे मांडव ढाळे म्हणतात लग्नाच्या आदल्या दिवशी करतात किंवा लग्नाच्या दिवशी सकाळी,
तर हे आहेत मांडवढाळे, हे आमचे सगळे रिलेटिव्ज आहेत, आत्या आहे, आजी आहे, ही माझी एक आजी आहे, ही चुलती आहे, चुलतीची ही आई आहे, म्हणजे माझी आजीच आहे. त्यानंतर ही आत्याची सून आहे, ह्या आत्याची ही सून आहे, ही माझ्या आत्याच्या मुलीची सासू आहे, जिथे आपण डोहाळे जेवणाला गेलतो तर तिची ही सासू आहे. त्यानंतर इथे माझा आत्याचा मुलगा आहे, हे माझे चुलते आहेत, चुलत चुलते आहेत, सगळे मांडवढाळ्याचे फोटोज आहेत. त्यानंतर ही चुलती आहे, आत्याचा मुलगा आहे, त्यांना ओवाळत आहेत. त्यानंतर इथे बघा माझ्या पप्पांचं देवघर. पहिले जेव्हा आम्ही माझं लग्न झालेलं तर तेव्हा चुलते आणि आईन ते सगळे एकत्र असायचं, जॉईंट फॅमिली होती. आणि अजूनही हेच घर आहे, तिथे चुलते राहतात आता. आणि इकडे बघा हा आहे साखरपुड्याचा फोटो. तर सगळे साखरपुड्याचं वगैरे जे घेतात, इथं कदाचित माझ्या सगळ्या सासूबाई वगैरे आहेत, आय थिंक ही तिकडची सासरकडची मंडळी आहेत. त्यानंतर इथे माझ्या वडिलांचे एक फ्रेंड आहेत आणि त्यांचे हे वडील आहेत, ते कदाचित गणपती पूजन करतायत. त्यानंतर तीन लग्न होते तुम्हाला सांगितलं ना मी, तर आमच्या दोघांचं आणि एक ही आत्याची मुलगी आणि ही तिची ननंद होती. मग आता ह्यांचं करायचं आणि मग माझ्या पप्पांनी तेव्हा आम्ही तीन लग्न एकत्र केलेले. कदाचित म्हणजे असं त्यावेळी अशी पद्धत असायची, जास्त ग्रुप करायचा नव्हताच, पण तीन लग्न केलेले एकत्र काही नाविला जाणे आता कसं असतं. त्यानंतर हे बघा साखरपुड्याला भरपूर जनता होती, हे आहेत साखरपुड्याचे फोटोज. हे माझे पप्पा आहेत, इथे जे तोंडाला हात लावून बसलेले आहेत, पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. तर इकडेही आहे काही लोक. हे बघा हे सुपारी फोडताना आहे आणि हे ह्यांचे चुलते आहेत बहुतेक, आणि माझेही चुलते आहेत या पद्धतीने. त्यानंतर आहे साखरपुड्याचा फोटो. ही माझी साखरपुड्याची साडी होती, हे बघा चिक्कू कलरची, 3000 3100 आय थिंक अशी साडी होती आणि खूप सुंदर आहे अजून ती. लग्नाच्या सणाच्या सगळ्या साड्या मी जपून ठेवल्यात. हे बघा हे ह्यांचे मामा आहेत, छोटे मामा आहेत. आपल्याकडे कसं असतं ना, नवरीला मुलाचा मामा आणि मुलाला मुलीचा मामा असं. इथे बघा त्यानंतर हे सगळ्यात जुन्या आठवणी आहेत आणि तुमच्यामुळे आज पुन्हा एकदा माझ्या ताज्या होत आहेत, फार बरं वाटतंय. त्यानंतर हे बघा ह्यांचे मामाच आहेत, कदाचित डोक्याला कलश वगैरे लावतायत. त्यानंतर ह्या घोडेगावच्या मावशी आहेत आमच्या, म्हणजे ह्यांच्या आमचे पाहुणे आहेत, तर त्या मला ओवाळायला आल्या होत्या ह्यांच्याकडून. त्यानंतर ह्याही एक मावशीच आहेत आणि ह्या ह्यांच्या मावशी आहेत आमच्या आहोंच्या, मोठ्या मावशी आहेत, कदाचित मोठ्या की 2 नंबरच्या आहेत, ह्यांची सख्ख्या मावशी आहेत. या मुलीला मुलाकडचे आणि मुलाला मुलीकडचे गंध लावायला येतात असं. ह्या माझ्या सासऱ्यांच्या खात्यातील एक साहेब होते, त्यांच्या मिसेस आहेत. ह्या बघा इथे आहेत, त्याच दागिने घालत आहेत कदाचित मला आणि औक्षण पण करत आहेत. हे बघा या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने कसं असतं, आपल्या लग्नाच्या एक वेगळ्याच ताजी आठवण होते आणि कदाचित माझा अल्बम बघून तुमच्या बऱ्याच जणांच्या आठवणी ताज्या होतील. हे बघा आहो आहो आहे तिथे. आणि त्यानंतर इथे बघा साखरपुडा झाल्याच्या नंतरचा फोटो आहे, खूप वेगळंच दिसतं तेव्हा माणूस. हे बघा इथं कसे झोपलेत आहो झोपले. त्यानंतर इथे ह्यांना गंध लावायला की माझे मामा आहेत बहुतेक, बघते मी. हे माझे मामा आहेत, म्हणजे माझ्या चुलतीचे भाऊ आहेत, तेही आपले मामाच असतात ना त्यामुळे. हे बघा इथे हा साखरपुड्याच्या नंतरचा फोटो आहे गणपती बाप्पासोबत. त्यानंतर आहोंचे हे फोटो आहेत बहुतेक,
हे बघा गंध लावायला वगैरे मामा. हे सगळे माझ्या आमच्याकडचे लावतायत त्यांना गंध. हे माझ्या आत्त्याचे मिस्टर आहेत. इकडून थोडं चमकते खिडकीमुळे, त्यांना दागिने घालताना आहे आय थिंक. छान लग्न झालेलं तसं माझं, दागिने वगैरे भरपूर दिले होते मला. हे बघा त्यावेळी, हे कदाचित दुसऱ्यांचा कोणाचा तरी, म्हणजे एक होते ना तर त्यांचा फोटो आलेला आहे चुकून. त्यानंतर हे आहेत, हे बघा सुंदर साडी होती एकदम चिक्कू कलरची, आणि अजूनही आहे. संगमनेरला माझा बस्ता बांधला होता त्या काळी, नवरा नवरीचा बस्ता जो आहे तो सोबतच बांधला जायचा. तर इथे बघा, इथे आमच्या दोघांचा फोटो आहे, आणि हा फोटो मी मोठा करून माझ्या शोकेशवरती आहे. त्यानंतर त्यावेळी घालायचे आंघोळ, हे बघा नवरीला आंघोळ घालायची हळदीच्या वेळी, साखरपुडा झाला की मग हळद, या पद्धतीने. हे बघा ही माझी मावस बहीण आहे, अशा पद्धतीने मुलांच्या. ही माझ्या मामाची मुलगी आहे आय थिंक. त्यानंतर माझी मम्मा, ही बघा. त्यानंतर ही आहे माझी मावशी, दाखवते मी तुम्हाला. हे बघा ही माझी मावशी आहे, सगळ्यात छोटी मावशी. ते सगळेच आहेत, मी दाखवते तुम्हाला. त्यानंतर ही आहे चुलती, इथे मामी आहे मागे, ही बघा ग्रे कलरच्या साडीतली. त्यानंतर इथे एक माझी मोठी मावशी आहे ग्रीनिश कडेची, इकडे असेलच पुढे, मी तुम्हाला दाखवते. मावशांचे सगळ्यांचेच फोटोज आहेत. ही माझी छोटी मामी, खूप छान मामी आहे ही सुद्धा. ही माझी मोठी मावशी, पिंपरी पेंढारला आहे. ही माझी मामी, जे मामा ह्यांना गंध लावायला होते, तर ते मामाचे मिसेस आहेत, म्हणजे माझ्या चुलतीचे मामा आहेत, चुलतीचे भाऊ आहेत, त्यांचे मिसेस आहे. त्यानंतर ही आहे माझी चुलती, चुलत चुलती, म्हणजे असे भाऊबंद वगैरे येतात ना त्यावेळी, असे भाऊ कितले लोक. तर इथे बघा माझ्या मामाच्या मुलाने मला उचलून घेतलेला आहे, समीर दादा. तर इथे बघा ही माझ्या चुलतीची आई आहे, ह्या आजी आहेत, म्हणजे माझ्या आजी आहेत. आणि या ज्या आहेत तर आमच्या तिथे शेजारी राहायला असा होत्या. त्यानंतर इकडे बघा आंघोळ घालताना, हे बघा. आणि इकडे आहे आहूनचा फोटो, आहूनचा एक घेतला आहे फोटोग्राफरने, कारण हा अल्बम माझ्या आईकडचा होता त्याच्यामुळे त्यांचे जास्त फोटोज नाही आहेत. पण हे बघा या पद्धतीने. आणि ही आहे हळदीची साडी. आता तुम्हाला यात फारच ब्लॅकिश दिसते, पण ही ग्रीन साडी आहे. आणि ही मी आपल्या चॅनलवरती, माझा एक व्लॉग आहे शुक्रवारचं माझं उद्यापन, त्याला हा ब्लाऊज, सॉरी ब्लाऊज नाही, ही साडी घातली ती ग्रीन कलरची मी. हे बघा आमच्याकडे ग्रीन कलरची साडी घेता शक्यतो हळदीला, काही पिवळी पण घेतात. ही माझ्या आत्त्याची मुलगी आहे, जिच्या सुनेच्या डोहाळे जेवणाला आपण गेलेलो होतो. तर आता इथे इथे बघा, ही आहे माझी मावशी. त्यानंतर ह्या आहेत माझ्या मोठ्या मामी, ज्या मामांना आपण भेटायला गेलेलो, तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये आहे. ही माझ्या आत्त्याची मुलगी आहे, आणि इथे ह्यांचा आहे फोटो. ही यांच्या आत्त्याची मुलगी आहे. त्यानंतर ही आहे माझी मामी, छोटी मामी. त्यानंतर ही आहे ह्यांची आत्या. त्यानंतर इथे ह्यांचा फोटो आहे बघा. ही यांची बहीण आहे, म्हणजे माझी ननंद आहे, सख्खी ननंद. त्यानंतर ही एक ननंद आहे. ह्यांना तुम्ही ओळखता, आता ह्यांची खूप तब्येत झालेली आहे. आणि या माझ्या सासूबाई आहे, पण त्याही आता झोपलेल्या आहेत, म्हणजे 2-3 नंबरच्या सासूबाई आहेत. आहे बऱ्यापैकी, जेवढे पाहुणे आहेत तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर हे बघा काय झाले, खिडकी आहे आणि खिडकीमुळे ऊन येते, उजेड येतोय खूप, फ्लॅश असा जरासा. तर हा आहे हळदीचा फोटो,
तर हे बघा हळद लावल्यानंतरचे फोटोज आहेत, इथे ही आहे, त्यानंतर ही आहे माझी मावशी, त्यानंतर इथे ते एक बाबा आहेत कदाचित त्यांचा सत्कार करतायत, इथे बघा हळदीचा फोटो आहे। हा ही खूप डार्क ग्रीन साडी आहे पण मोबाईलमध्ये का दिसते आहे माहीत नाही, इफेक्टमुळे कदाचित। आणि हे पण आहेत, आता त्यावेळी कसं पाहुणे रावळे असतात। आता हे बघा आमचे जेवतानाचे फोटो, त्यावेळी असं खाली बसून पंक्ती असायच्या जेवायला आणि खूप सारी मजा। हा इथे माझा एक चुलत भाऊ आहे, आत्याचा मुलगा आहे आहे हा शेखर आहे माझा चुलत भाऊ आहे, हा एक आत्याचा मुलगा आहे। इकडेही पाहुणे आहेत, हा एक मामा आहे माझा, त्यानंतर आहो आहेत बघा घास भरवताना। आणि हा बघा फोटो, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी। एक कसं असतं ना, लग्न झालं की विषय संपला। इथे माझ्या आईचा फोटो आहे आणि इथे शेजारी माझ्या पप्पांचाही फोटो होता, पण जेव्हा माझे पप्पा एक्सपायर झाले तेव्हा त्यांचा कदाचित मोठा करण्यासाठी तो काढला आणि मग तो पुन्हा लावलाच नाही। इथेही आहे माझ्या भावाचा फोटो आहे, तेव्हा माझा भाऊ खूप पिल्लू पिल्लू दिसायचा। इथेही आहे बघा, हाही माझा भाऊ भावाचाच आहे आणि इथे आहे शेखरचा, शेखरचं पण आता लग्न झालेलं आहे, म्हणजे चुलत्यांचा आहे हा। इथेही माझ्या वडिलांचे फोटो कदाचित हे काढले होते, हे बघा इथे शेजारचे आईच्या शेजारी होते बरोबर त्यावेळेचे। इथे बघा माझा भाऊ आणि आई आहे, त्यानंतर इकडे आहे जेवणाचे फोटोज, हे बघा या पद्धतीने। इथे माझे सासरे जेवतायत पण मी पुढे त्यांचा दुसरा फोटो आहे तो दाखवीनच। हे बघा हे यांच्या आत्याचा मुलगा आहे, हे आहेत माझे सासरे म्हणजे आहोंचे पप्पा। आणि इकडे सगळे नाचताना वगैरे, आता हे कसं त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये अशी मिरवणूक काढायचे। हे बघा इकडेही आहेत खूप सारे फोटोज, हा अल्बमच माझ्या माहेरचा आहे त्यामुळे तिकडचेच पाहुणे सगळे आहेत यामध्ये, कारण फोटोग्राफरला शक्यतो इकडचेच सगळे होते। तर इथे बघा माझा मेकअप सुरू आहे, इथे माझे आत्या आहे, यांना ते वर ओवाळतात ना, मोठ्या आत्या आहेत या माझ्या। त्यानंतर इथे बघा आमची एंट्री, हे बघा खूप जनता होती लग्नाला। इथे बघा आत्यांना नारळ वगैरे देताना आहे, आय थिंक औक्षण करताना। तर आता इथे सगळी गर्दी ही लग्नाचीच आहे। तर आता इथे इथे माझे पप्पा आहेत भाषण करताना आहे, पुढे परत त्यांचा फोटो आहे, मी दाखवीनच तुम्हाला। खूप भारी होते माझे पप्पा, इथेही एक जण आहेत भाषण करताना, कदाचित खूप मोठा व्हिडिओ होणार आहे सो तुम्हाला दोन पार्टमध्ये पाठवेन मी, किंवा मग एकाच पार्टमध्ये येईल। हे बघा अशा त्यावेळी साड्या असायच्या, त्यावेळी असं काही हे नसायचं घागरा हे ते असं काही नव्हतं, किंवा आता आहे ना वन पीस वगैरे घेतात पण त्यावेळी, आणि खरं ह्यालाच मजा असायची। हे बघा इथे बघा आहो आणि मी, आणि एक गंमत झालेली, तोंडामध्ये एक विडा ठेवतात खरं तर लग्न सुरू असताना, आणि तो विडा जो आहे तर तो ह्यांच्याकडे नव्हता, म्हणजे ह्यांना दिला नव्हता यांच्या कलवऱ्यांनी बहुतेक, आणि मग माझ्याकडे जो होता त्यातला अर्धा मी त्यांना दिला होता। तर एक अशी गोड आठवणी आहेत काही अशा। हे बघा उजेड येतो इकडनं, लग्न लागल्यानंतर मला थोडंसं असं रडल्यासारखं रडवेलं झालं होतं। हे बघा हे बघा फोटोजच आहे, हा ॲक्च्युली मॅजेंटा कलर आहे पण फोटोमध्ये तो मरून कलर दिसतोय। हे बघा
हे बघा, इथे माझे मामा मामी आहेत, कन्यादानाचे फोटोज आहेत हे। त्यानंतर इथे ते हाताचे कांकण काकण म्हणतात ना, तर ते बांधतानाचा फोटो आहे। त्यानंतर मंगळसूत्र घातलेलं आहे मला इथे, आय थिंक। हे बघा, इथे मी त्यांना बांधताना आहे, इथे मामा मामी। हे बघा, दादा आहे इथे माझा। तिथे कदाचित होम चाललेला आहे। इथेही माझे मामाच आहेत, त्यानंतर दादा आहे, ते ज्या मुरमुरे वगैरे देतात हातामध्ये। हे बघा, हे बघा माझी मेहंदी। इथे दादा कान पिळताना आहे। त्यानंतर इथे बघा, माझी आजी आहे ही, वडिलांची आई। त्यानंतर इथे माझ्या मामाकडची फॅमिली आहे। त्यानंतर असे फोटोज आहेत बरेचसे इथे बघा, मामा मामी, इथे आजी आहेत बघा। त्यानंतर इथेही एक मामा मामी आहेत। त्यानंतर इथे काका आहेत माझे हे दोन्ही। त्यानंतर इथे बघा, हा माझा रुखवत आहे इथे, आय थिंक, जे आत्ताच कपाट आहे, जो बेड आहे, हे सगळे माझं ते त्याच वस्तू आहेत। सोफासुद्धा आहे तोच। कोठे आहेत धान्याच्या इकडे बघा, खूप सारे। ही माझी मावशी आहे, आई आहे। त्यानंतर इथे आहेत माझे चुलते चुलती, त्यांचा मुलगा आहे। आणि इथे बघा, हे आहेत माझे सासू सासरे, या माझ्या सासूबाई आहेत। आणि हे सासरे आहेत जे आता या जगात नाही आहेत। तर इथे बघा, माझे चुलते आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली। ही आहे डॉली, ही माझी बहीण, तुम्ही हिला बऱ्याचदा बघितले। हा शेखर आहे, शिरीष आहे। इथेही एक फोटो आहे त्यांचा। त्यानंतर इथे माझी चुलती आणि आत्याच्या मुली सुना वगैरे आहेत, या माझ्या कॉलेजच्या फ्रेंड आहेत। त्यानंतर इथेही एक माझी मावस बहीण आहे, प्रिया। त्यानंतर इथे माझे सासरे आहेत आणि त्यांचे फ्रेंड आहेत कदाचित, हो त्यांचे फ्रेंडच आहे। त्यानंतर हे एक सासऱ्या म्हणजे वडिलांचे फ्रेंड आहे। हे बघा, माझ्या वडिलांचा फोटो आहे इथे। इथेही आहे सगळे पाहुणे रावळे। तर ह्याही इथे माझ्या फ्रेंड आहेत, या पद्धतीने बघा। खूप सारे असे बाकीचेच फोटोज आहेत। त्यानंतर या सगळ्या माझ्या मावशा, ही माझी आई, आईला पैठणी घेतलेली बघा त्यावेळी मामांनी। त्यानंतर ही एक मोठी मावशी आहे, त्यानंतर आई सेकंड, ही थर्ड मावशी आहे आणि ही फोर्थ नंबरची मावशी आहे। त्यानंतर इथेही आहेत सगळे फ्रेंड्स आहेत दादाचे। त्यानंतर खूप सारेच आहेत असे फोटोज। ही एक माझ्या मामाची मुलगी आहे, ती माझ्या आजीचं दर्शन घेताना फोटो आहे इथे बघा। आणि इथे माझ्या सासू सासऱ्यांचं दर्शन घेताना फोटो आहे, थोडेफार घेतलेले पण जास्ती इकडचेच फोटो आहेत, माझे पप्पा आणि आई। हा आहे शेखर, शेखरसोबत फोटो आहे। त्यानंतर ही माझ्या आत्याची मामाची मुलगी आहे। त्यानंतर हे आहेत मामा, असे खूप सारे फोटोज आहेत। हाही एक फोटो आहे इथे बघा, माझे पप्पा मम्मी, चुलती आहे, ह्या एक आजी आहेत। त्यानंतर इथे शेखर आहे, हे माझे सेकंड नंबरचे धीर आहेत। आणि आम्ही इथे ही माझ्या माम्या आणि मावशा आहेत। त्यानंतर ही मावशी आहे इथे बघा, एक अगेन माझ्या पप्पा मम्मींचा माझा फोटो आहे। आणि इथेही आहे इकडे माझ्या मामीचा आणि त्यांचा फोटो आहे। हे बघा, मामा मामी आहे माझे मोठे,
त्यानंतर ही आहे प्रिया, माझे हे मावशी काका, हे एक मावशी काका, आणि इथे झालेला आहे एंड. आणि पुढे आहेत वेगळे, तर हे जे आहेत ते ह्याच आल्बममध्ये मी पुढे ठेवलेले आहेत. मला आय थिंक माझं जे बाळ गेलं होतं तर त्यावेळेसचे हे फोटोज आहेत. आणि कसं असतं ना, तेव्हा ढोबळे जेवणाची जास्त पद्धत नव्हती, होती पण आता कसं असतं, नव्हतं गेलं माझं तेव्हा, आणि मी मग फक्त फोटोज काढलेले. तर या पद्धतीचे बघा, त्यानंतर खूप तब्येत वगैरे झाली होती माझी. हे बघा, फक्त फोटो काढण्याचे काम केलेलं मी. आणि ही एक माझी मैत्रीण होती, तिचा पण फोटो आहे. आणि ही एक मैत्रीण होती, त्यांनी ओटी भरताना फोटो काढलेले फळांनी. आणि इथे आहेत अहो आणि मी. आणि संपला. या पद्धतीने माझ्या लग्नाचा अल्बम तुम्हाला कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, माझ्यात काय काय चेंज झाला आहे हेही मला नक्की सांगा. तर आता व्हिडिओ खूप मोठा होतोय, व्हिडिओचा मी एंड करणार आहे. जर का व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.